शेतकरी मित्र सध्याचा जो नवीन कांदा सिजन आहे रोपवाटिका बनवणे किंवा काही शेतकरी जे सरळ पेरणी करतात अशा सर्व जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा सिजन उशिरा सुरू झालेला आहे आपण त्याची कारणे आणि आपला साठवलेला कांदा याची आजची परिस्थिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यानंतर तुम्हाला नवीन कांदा हंगामासाठी जे मी रोपवाटिका तयार करण्यासाठी पेरणी करून घेतलेली आहे याच्याबद्दल भविष्यातल्या काही व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया त्याबरोबर वेगवेगळे प्रयोग देखील आपण यामध्ये करणार आहोत ते तुमच्यापर्यंत येत राहतील याबद्दल सर्व माहिती जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार शेतकरी हो, फार्मर आणि माझ्या चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्र हो, नवीन कांदा हंगाम जो सुरू करायचा होता तो खूप उशिरा झालेला आहे कारण की पंधरा ऑगस्टला लागवडी होत असतात आताही होणार आहेत पण ज्या क्षमतेने याच्यापूर्वी ज्या लागवडी व्हायच्या त्या या वेळेस होणार नाहीये कारण कांदा हंगाम सुरू करण्यासाठी रोपवाटिका बनवणं खूप गरजेचं होतं आणि त्याला आड़ खूप आडी अडचणी आल्या आज रोजी जो कांदा बाजार भाव चालला आहे तो शेतकऱ्यांना न परवडणारा आहे त्याच्यामुळे देखील नवीन कांदा हंगाम सुरू व्हायला उशीर होत आहे त्यातल्या त्यात, त्यात आणखी संततधार पाऊस वेळी यावेळी होणारा मुसळधार पाऊस या सगळ्या गोष्टींचा परिणाम कांदा रोपवाटिकेवर झाला आहे कारण की काय होतं आता समजा मी ही रोपवाटिका पेरली आहे याच्यावर जर मुसळधार पाऊस झाला तर हे बियाणं मातीच्या थराखाली दबून जाईल आतमध्ये तर त्याची उगवण होईल पण त्याचे कोंब बाहेर येणार नाही वरचा जो मातीचा थर आहे तो चांगल्यापैकी कडक येतो आणि आतल्या आत बियाणं सडून जातं आता पावसाचं वातावरण असल्यावर आपण कांदा रोपवाटिकेला पाणीही देऊ शकत नाही पाणी दिलं वरतून पाऊस आला तर आणखी सडीचा वेग वाढतो हे आपण एक लक्षात घ्या या सगळ्या कारणांमुळे आणि कांद्याला बाजार भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जरा दुर्लक्ष केलेलं आहे पण मित्र हो, तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर या सगळ्या घडामोडींचा परिणाम तुमच्या साठवणुकीतल्या कांद्यावर होणार आहे काय होईल मी तुम्हाला सांगतो आता मी जे तुम्हाला कांद्याबद्दल सांगणार आहे तो माझा अंदाज आहे यामध्ये खात्री देता येत नाही कारण की केंद्र सरकारने आपला कांदा हा प्राणवायूच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवलेला आहे म्हणजे जीवनावश्यक वस्तूंमध्ये त्याच्यामुळे त्याच्यात काय होईल हे माहीत नाही पण आजची परिस्थिती अशी सांगते की साठवलेला कांदा आणि नवीन जो कांदा हंगाम सुरू होणार होता तो उशिरा सुरू झाल्याने मधला जो गॅप आहे त्या गॅप मध्ये आपल्याला बाजारभाव मिळायला हरकत नाही त्यासाठी तुम्ही तयारीत राहा शेतकरी मित्र हा माझा जो अंदाज असेल नवीन हंगाम उशिरा होण्याची जी कारणे असतील ती तुमच्या पुढे मनमोकळेपणाने मांडले आहेत बघा तुम्हाला जर पटलं तर घ्या विचार करा शेतकरी मित्र आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला कांदा पीक घेण्याबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा ज्या माध्यमातून मी तुम्हाला नवनवीन प्रयोग असतील नवनवीन टिप्स असतील ते या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करेल चला भेटू यापुढे कांदार रोपवाटिकेच्या वाटिकेच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार